नमस्कार, कुक विथ मोहरा मराठीमध्ये मी मोहरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी चॉकलेट केकची रेसिपी बघूयात. बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती. यात आपण दही दूध किंवा कंडेन्स मिल्क न वापरता हा केक बनवत आहोत. चवीला तर खूपच भन्नाट लागतो. खूप साधी सोपी रेसिपी आहे. यासाठी केक बनवण्यासाठी हा केक टिन वापरणार आहे, ज्याचा तळाचा भाग अगदी सहजपणे निघतो. ज्या भांड्यात तुम्ही केक करणार आहात त्या भांड्याला आतून तेल किंवा तूप अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. मी या भांड्याला तेल अगदी व्यवस्थित लावून घेत आहे. तर माझ्याकडे घरी आता बटर पेपर नाही आहे, म्हणून मी घरातील दुसरा एक पातळ पेपर भांड्याच्या आकारात कट करून तो लावून घेईन. पण फक्त तळापासून केक बॅटर लीक होऊ नये म्हणून मी हा पेपर लावून घेत आहे. पेपरवर पुन्हा तेल लावून घ्यायचं. आता केक टिन मी बाजूला ठेवते. आता बॅटर तयार करायला घेऊयात. चाळणीत मी बरोबर 1/4 कप मैदा काढून घेत आहे, वजनी 160 ग्रॅम. 1/4 कप कोको पावडर घालूयात, वजनी 40 ग्रॅम. 1 कप पिठी साखर, वजनी 190 ग्रॅम घालायची. आता सर्व छान चाळून घ्यायचंय. चाळल्याने केक हा खूप छान हलका तयार होतो. पाव कप आपण तेल घालूयात. 60 मिली मी तेल घातलं. तुम्ही हवं तर बटर किंवा मग तूप जरी वापरलात तरीही चालेल. यानंतर 1/4 कप याच कपाने मी मोजून घेतलं. 1/2 कप प्लस 1/4 कप असं 1/4 कप गरम उकळतं पाणी घ्यायचं. पाणी हे उकळतंच वापरा. यात 1/2 टीस्पून इन्स्टंट कॉफी पावडर घालून छान ढवळून घ्यायचंय. आणि हे कॉफीचं पाणी या पिठात ओतूयात. कॉफीमुळे हा चॉकलेट केक खूपच चविष्ट तयार होतो. पण जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही स्किप देखील करू शकता. तर बॅटर आपण छान मिक्स करून घ्यायचं. यात गुठळ्या तयार व्हायला नकोयत. अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स किंवा वेलची पावडर घालावी. तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल म्हणून मी यात 1 पॅकेट इनोचं घालत आहे. तुम्ही ब्ल्यू वालं किंवा मग असं लेमन फ्लेवरचं इनो वापरा. वर 1 टीस्पून लिंबू रस यात घालूयात. दुसरीकडे गॅसवर कुकर मी प्रीहीट करायला ठेवला. हे बॅटर खूपच जबरदस्त दिसतंय. छान सिल्की बॅटर तयार झाले. आता हे बॅटर आपण टिन मध्ये ओतायचं. तुम्ही कुकरच्या भांड्यात हे केक करू शकता. टिन 2 ते 3 वेळा टॅप करून घ्या, म्हणजे या तयार झालेली हवा निघून जाते. तर आता या ठिकाणी हा कुकर मी मध्यम ते फुलाच्यावर घड्याळी बरोबर 7 ते 8 मिनिटे प्रीहीट करून घेतला. कुकरमध्ये आज फक्त एक स्टँड आहे. पाणी किंवा मीठ काहीच घालायची गरज नाहीये. स्टँडवर एक प्लेट ठेवायची. या प्लेटवर हा केक टिन ठेवूयात. गॅस मंदाच्यावर ठेवायचा. झाकण लावून मंदाच्यावर हा केक बरोबर 30 ते 35 मिनिटे बेक करूयात. बरोबर 30 मिनिटांनी हा केक चेक करत आहे. वरचा पार्ट थोडासा बेक व्हायला हवंच वाटतं, म्हणून झाकण लावून पुन्हा याला 4 ते 5 मिनिटे मंदाच्यावर याला बेक करायचं. आता बरोबर 4 मिनिटांनी हा केक बघूयात. टूथपिक ही क्लीन निघाली आहे. हा केक बेक व्हायला टोटल 34 मिनिटे लागली आहेत. केक तयार आहे. भांडं आपण बाहेर काढूयात. कुकरही आपण जसा ठेवला होता तसाच आहे. तर केक आपण पूर्ण थंड करायचा आणि मगच भांड्यातून बाहेर काढूयात. आधी याच्या कडा लूज कराव्यात. तर मी साधा पेपर वापरूनही तो केकला चिकटलेला नाहीये.
सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी केक दिसतो। साधारणपणे आपण इतका मोठा केक तयार केला, केकवर मस्त चकाकी आली आहे। खूपच मऊसूत तयार झालाय। आतूनही अगदी व्यवस्थित बेक झालाय। यात आपण दूध दही किंवा कंडेन्स मिल्क न वापरता अगदी मऊसूत केक तयार झालाय आणि चवीलाही तितकाच अफलातून लागतो। मुलं तर या चॉकलेट केकसाठी वेडी होतात। खूप साधी सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर डबल केक हवा असेल तर जिन्नस तुम्ही डबल करून घ्या। तर हा केक घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मोहराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।